अमरावती मध्ये ज्या पद्धतीने आजपासून पालकमंत्र्यांनी अमरावतीची घोषणा केली की आजपासून 7 दिवसाचा लॉकडाऊन राहणार आहे, माझं म्हणणं आहे की लॉकडाऊन लावणं खूप सोपं आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये अकोलामध्ये नागपूरमध्ये वाशिममध्ये सगळ्या परिसरामध्ये विदर्भामध्ये ज्या पद्धतीनं कोरोना महामारी पसरत आहे त्याच्यावर काय करायला पाहिजे, कशा पद्धतीनं त्याच्यावर पुढे जायला पाहिजे, लोकप्रतिनिधींना एकत्र बोलून त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. कारण की लॉकडाऊनची अचानक घोषणा करणं आणि या लॉकडाऊनच्या माध्यमातून कोरोनासारखी महामारी थांबण्यासाठी ज्या काही यंत्रणा प्रशासकीय यंत्रणा काम करत आहे त्या प्रशासकीय यंत्रणाला सुद्धा आणखी ऍक्टिव्ह अपील करण्याची गरज आहे, जेणेकरून आपल्या या महामारीला जे पसरवण्याचं काम कोरोनाच्या माध्यमातून जनतेमध्ये जे अवेअरनेस आला पाहिजे, मास्क घातला पाहिजे, सोशल डिस्टन्सचं पालन केलं पाहिजे, गर्दीच्या ठिकाणी गर्दी टाळली पाहिजे, यासाठी प्रशासन म्हणून प्रशासनाने तर आपली भूमिका काम करतच आहे, पण लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा सगळ्यांनी एकत्र येऊन यावर चिंतन केलं पाहिजे, याच्यावर आणखी सगळ्या लोकप्रतिनिधींचे मतं घेतले पाहिजे, कशा पद्धतीनं हे लॉकडाऊन असलं पाहिजे, लोकांना या लॉकडाऊन पासून असुविधा जे होत आहे त्यातून त्यांना सुविधा कशी दिली पाहिजे याच्यावर चर्चा झाली पाहिजे. आणि अचानक लॉकडाऊन केल्यानंतर ज्या पद्धतीनं लॉकडाऊनच्या काळामध्ये इलेक्ट्रिक बिल आले, त्याप्रमाणे कृषी पंपाचे बिल आले आहे, त्या कृषी पंपाचे आणि सर्वसामान्य गरीब लोकांच्या इलेक्ट्रिकचे मीटर जे कापण्याची मोहीम ऊर्जा डिपार्टमेंटच्या माध्यमातून एमएसईबी डिपार्टमेंटच्या माध्यमातून चालू आहे त्यातून शेतकऱ्यावर आले हे संकट आलेलं आहे इलेक्ट्रिक बिल भरायचं. सर्वसामान्य गरीब लोक सुद्धा या लॉकडाऊन लावल्यामुळं आणखी आता एक नवीन संकट निर्माण झालं की घरामध्ये राहण्यासाठी सरकारने सांगितलं, पालकमंत्र्यांनी घोषणा केली, पण जबरजबरीनं जे इलेक्ट्रिकचे मीटर कापणं चालू आहे, म्हणजे घरामध्ये राहा पण अंधारात राहा, अशी जर सरकारची भूमिका असेल, अशी जर प्रशासनाची भूमिका असेल, पालकमंत्र्यांची भूमिका असेल, तर मला वाटते ते योग्य नाही. पालकमंत्री म्हणून महाराष्ट्राचे जेवढे पालकमंत्री आहेत जेवढे मंत्री आहेत त्यांनी सरकारला सांगायला पाहिजे, मुख्यमंत्र्यांना सांगायला पाहिजे की कोरोना महामारीमध्ये लोक घरी राहतील, त्यांच्या हाताला काम नाही आहे, बेरोजगार आहे, अशा परिस्थितीमध्ये जबरजबरीनं त्यांच्या घरचे इलेक्ट्रिक मीटर कापणे, कृषी पंपाचे शेतकऱ्यांचे इलेक्ट्रिक मीटर कापणे हे योग्य राहणार नाही, म्हणून त्याला स्थगिती दिली पाहिजे आणि थोडं रिलॅक्सेशन दिलं पाहिजे लोकांना की आपण बिल भरत नसाल तरी त्यातून काही तोडगा काढायला पाहिजे, 50% त्याचं बिल माफ करायला पाहिजे आणि जोरजबरीनं जे कृषी पंप आणि सर्वसामान्यांचे इलेक्ट्रिक बिल कापणं चालू आहे, मीटर कापणं चालू आहे, ते थांबवले पाहिजे. ही लॉकडाऊनमध्ये महत्वाची भूमिका सरकारकडनं बजावली गेली पाहिजे. त्यानंतर शेतकऱ्यांचं झालेलं 7-8 महिन्याआधी जे नुकसान झालं ओल्या दुष्काळामुळं बेमोसम पावसामुळं जे नुकसान झालं आहे त्याची नुकसान भरपाई 10,000 रुपये हेक्टर सरकारने मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती, पण अद्यापपर्यंत अर्धे सुद्धा पैसे शेतकऱ्याच्या खात्यात आले नाही. या लॉकडाऊनच्या काळामध्ये शेतकऱ्यावर जे आसमानी संकट आलेलं आहे, लॉकडाऊनच्या काळामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे, शेतकऱ्याच्या शेतात माल पिकला नाही आहे, त्यांच्या हाताला काम नाही आहे, निदान 25,000 रुपये हेक्टर नाही तर 10,000 रुपये हेक्टरची तुम्ही घोषणा केली ती तातडीनं त्यांच्या खात्यामध्ये जमा करा, ही अंमलबजावणी सरकारने केली पाहिजे. कारण लॉकडाऊनमध्ये शेतकरी सुद्धा संकटामध्ये सापडलेला आहे, अनेक शेतकरी आत्महत्या करत आहे, बेरोजगार झालेले आहे, कर्जबाजारी झाले आहे, तर त्यांना सुद्धा ही मदत जी सरकारने घोषणा केली 10,000 रुपये हेक्टरची ते त्यांच्या खात्यामध्ये जमा झाली पाहिजे. आणि महाराष्ट्र सरकारकडनं माझी विनंती आहे, कोरोनाची लस जी आहे ती सगळ्यांना मोफत द्या. कोरोनाची लस जर मोफत दिली तर मी तुम्हाला सांगतो गरीबातला गरीब सुद्धा त्या लसीला लावण्यासाठी तयार आहे, सर्वसामान्य जनता सुद्धा लस घ्यायला तयार आहे, सगळ्या स्तरावरचे लोकांची आतुरता आहे की कोरोनापासून मुक्ती मिळाली पाहिजे आणि आम्ही लस घ्यायला तयार आहे. पण महाराष्ट्र सरकारने जर सोमोटो पुढे येऊन जर सांगितलं की महाराष्ट्र गव्हर्नमेंट ही महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला लस मोफत देणार आहे तर या लसीचा सगळ्यांना उपयोग होईल आणि कोरोनापासून मुक्ती होईल. म्हणून माझी विनंती आहे की लॉकडाऊन लावणं खूप सोपं आहे,
पण लॉकडाऊनच्या काळामध्ये उपाशी पोटी घरामध्ये राहून बेरोजगार लोक, शेतकरी, शेतमजूर या सगळ्या इलेक्ट्रिक बिल सारख्या मोठ्या संकटामध्ये, कोरोना सारख्या महामारीच्या ज्या लसीची त्यांना पैसे देऊन लस घ्यावं लागते, त्याचप्रमाणे जे शेतकऱ्यांची नुकसान भरपाई अजूनपर्यंत भेटली नाही याच्यातूनही त्यांना मुक्तता द्या. कारण लॉकडाऊनची घोषणा करणं हे 5 मिनिटाचं काम आहे, पण त्या लोकांना ते निभवणं खूप कठीण आहे. म्हणून हे सुद्धा मी सरकारकडनं मागणी करतो. आणि आज लॉकडाऊनच्या माध्यमातून कोरोनाची महामारी ही अमरावती जिल्ह्यामध्ये खूप वाढत आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये अमरावतीचा प्रथम क्रमांक आला आहे कोरोनामध्ये. मला असं वाटतंय सगळ्यांनी मास्क घालायला पाहिजे, सोशल डिस्टन्सचं पालन करायला पाहिजे, सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे. आणि आम्ही सुद्धा युवासेन पार्टीतर्फे कम से कम 25-30 हजार लोकांना सॅनिटायझरचा बॉटल त्यांना देणार आहे. युवासेन पार्टीचे सगळे कार्यकर्ते आता मी कामी लावलेले आहे. प्रत्येक घराघरामध्ये, प्रत्येक चौकामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या हाती सॅनिटायझर असलं पाहिजे, त्यांच्या तोंडाला मास्क असलं पाहिजे, सोशल डिस्टन्सचं पालन केलं पाहिजे. आपल्याला प्रशासनाला सगळे मिळून सहयोग करायचा आहे, सपोर्ट करायचा आहे. आणि ज्या पद्धतीनं जनता कर्फ्यू सोमोठो जनतेने चालू केला होता, तो जनता कर्फ्यू आपल्या माध्यमातून जनतेच्या माध्यमातून दिसला पाहिजे. यासाठी सुद्धा सोमोठो पब्लिकनी या जनता कर्फ्यूचं अंमलबजावणी करून, सोशल डिस्टन्सचं पालन करून, मास्क घालून आपल्याला कोरोना संपवायचा आहे. आणि पुन्हा विनंती करतो सरकारला मी, लॉकडाऊनच्या काळामध्ये आलेलं इलेक्ट्रिक बिल हे अर्ध माफ करा. लॉकडाऊनच्या काळामध्ये आज सुद्धा लॉकडाऊन लागल्यानंतर जे जोरजबरीनं बिल इलेक्ट्रिक मीटर कापत आहेत, कृषी पंपाचे मीटर कापत आहेत, ते बंद करा. आणि कोरोनाची लस ही महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना मोफत द्या. आणि शेतकऱ्याची नुकसान झालेली जे पैसे घोषित केलेले 10,000 रुपये हेक्टरी, ते ताबडतोब शेतकऱ्याच्या खात्यात टाका. तर खऱ्या अर्थानं या लॉकडाऊनने सामना करण्यासाठी प्रत्येक नागरिक सक्षम राहील. आणि आम्ही सगळे म्हणून त्या कोरोनाचा सामना करू, लॉकडाऊनचं पालन करू, सोशल डिस्टन्सचं पालन करू आणि मास्क घालू, असं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो.